त्यांच्या नावात धन आहे आणि जयही आहे. आज मात्र धन एकटं नव्हतं तर त्यासोबत लक्ष्मी देखील होती. आज हे धन पूजन नव्हे तर लक्ष्मी पूजन आहे. त्यांच्याकडे धन आणि जय असल्यानं भविष्यात त्यांना अडचण येणार नाही असे उद्गार परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी काढले. वारकरी महामेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या वारकरी महामेळाव्याच्या माध्यमातून बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाची अनुभूती असंख्य वारकरी आणि करवीरच्या रसिकांनी घेतली. संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून वारकरी महामेळाव्याचं आयोजन शिवाजी स्टेडियमवर करण्यात आलंय. या निमित्तानं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील वारकरी बंधू आणि भगिनींनी उपस्थिती लावली होती. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि सौभाग्यवती अश्विनी यादव यांच्या हस्ते भाविकांना ज्ञानेश्वरीचं वाटप करण्यात आलं. टाळ मृदुंगाचा गजर, सफेद टोप्या, फेटे, धोतर, सदरा परिधान केलेले वारकरी मृदुंगाच्या तालावर विठोबा रुक्माईचा गजर करत डोलत होते. बाबा महाराज सातारकर, चिन्मय महाराज सातारकर यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी बाबा महाराज सातारकर, चिन्मय महाराज सातारकर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. चिन्मय महाराज बाबा महाराज यांनी हरिनामाचा गजर केला. प्रवचनादरम्यान बाबा महाराज सातारकरांनी संसारात राहून अध्यात्म किती गरजेचं आहे याविषयी सांगताना जीवनातल्या अंतःकरणातले अतिरेकी संपवण्याकरिता परमार्थ गरजेचा असल्याचं सांगितलं. तब्बल 2 तास चाललेल्या बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचा लाभ असंख्य वारकरी बंधू आणि भगिनींनी घेतला. खासदार धनंजय महाडिक यांच्या कर्तृत्वाविषयी बाबा महाराज सातारकर यांनी गौरवोद्गार काढले. मी मागे म्हटलं होतं एकदा, यांच्या नावात धनही आहे आणि जयही आहे. पण आज योग असा होता, धनलक्ष्मी आणि जय. आज धन एकटं नव्हतं तर ती लक्ष्मी बरोबर होती. कोणत्याही मार्गाने कमवलं जातं ते धन, आणि सन्मार्गाने कमवलं जातं ते लक्ष्मी. आणि म्हणून आपल्याकडे धनपूजन नाही तर लक्ष्मी पूजन आहे. म्हणून परमार्थ कशा करता, जीवनातले अंतःकरणातले अतिरेकी संपवण्याकरता. ते जर संपले नाहीत तर तुमचं जीवन संपून टाकते. तेच नाही का असं सांगता का की आपल्या पलीकडच्या प्रांतातून आलेले अतिरेकी आहेत आणि आपल्यात काही अतिरेकी नाहीत का? थोडक सांगू का, आपल्या घरात सुद्धा अतिरेकी असतात. म्हणजे पाकिस्तानचे लढणारे नाहीत, आपल्याशीच लढणारे, आपल्या विरुद्ध वागणारे, आपल्याच घरातले आपले अतिरेकी. या उपक्रमाचं संयोजन जगन्नाथ महाराज पाटील, महादेव महाराज यादव, श्रीधर सुतार महाराज, तुकाराम धारवाडकर महाराज, बाळासाहेब पुंगावकर महाराज, सदाशिव बोधले चोपदार, धनाजी यादव चोपदार यांनी उत्तमरित्या केलं. यावेळी मंगल महाडिक, नगरसेविका रूपाराणी निकम, स्मिता माने, उमा इंगळे, माधुरी नकाते, भाजपाचे नेते सुहास लटोरे, ॲडव्होकेट सी बी कोरे, नगरसेवक सत्यजित कदम, स्वरूप महाडिक, संग्राम निकम, रिंकू देसाई, उत्तम शेटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.